नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये संग्राम चौगुले याची ऍज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाली. आता बघा, संग्राम भाऊचे बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री होताच त्याने आपले पत्ते खेळायला किंवा डाव टाकायला सुरुवात केली. पहिलं त्याने टार्गेट केलं ते म्हणजे अरबाज पटेलला. अरबाज पटेलला तो सांगताना दिसत होता की तुने तुझ्या शक्तीचा वापर फक्त बिग बॉसच्या घरातील कमजोर लोकांसमोरच केला, आता तुझी भिडंत होणार आहे ती म्हणजे माझ्याशी, म्हणजेच संग्राम चौगुलेशी. यानंतर आज संग्रामने टार्गेट केले ते म्हणजे निकी तांबोळीला. नॉमिनेशन टास्कमध्ये निकी सांगत होती की मी पाण्यात उतरू शकत नाही फिजिकल कंडिशनमुळे, परंतु संग्राम दादा अजिबात ऐकला नाही आणि त्याने थेट निकीला पाण्यामध्ये टाकत नॉमिनेट केलं. त्यामुळे एकंदरीत संग्रामचा जो काही खेळ पाहता तो टीम एच्या सदस्यांना, विशेष करून अरबाज आणि निकीला टार्गेट करेल हे मात्र निश्चित आहे. आता बघूया त्याचा खेळ पुढे कसा रंगतो. पण जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये संग्राम एंटर होत होता त्यावेळी रितेश भाऊने त्याच्याबरोबर एक टास्क खेळला. तो टास्क कसा होता की त्याला टॉप फाय सांगायचे होते या बिग बॉसच्या घरातील, तर त्याने जे काही टॉप फाय दिले याच्यावरती थोडेसे प्रेक्षक नाराज आहेत. आता बघा, पहिल्या क्रमांकावर त्याने अभिजितला ठेवलं, दुसऱ्या क्रमांकावरती निकीला, तिसऱ्या क्रमांकावर सूरजला, चौथ्या क्रमांकावर ठेवलं अरबाजला आणि अगदी पाचव्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरला ठेवलं. अभिजितबद्दल तो सांगताना दिसत होता की अभिजित सावंतला बिग बॉसच्या घरातील गेम कळतो, तो दोन्हीकडे म्हणजे दोन्ही टीममध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. टीम एकडे थोडीशी जहालमतवादी लोक आहेत, अशावेळी तो निकीला पुढे ठेवून गेम खेळण्याचा प्रयत्न करतो. आता दुसऱ्या क्रमांकाच्या निकीबद्दल बोलताना संग्राम भाऊ म्हणाला की कोणी करो वांदा कोणी करो निंदा, परंतु कॅमेरा समोर येणे हाच आमचा धंदा. निकी कॅमेरासाठी काय करू शकते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यासाठी कदाचित संग्राम दादाने निकीला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं असेल. तिसऱ्या क्रमांकावर जो काही सूरज आहे, आता सूरजबद्दल बोलताना तो म्हणाला की सूरजची बिग बॉसच्या घराबाहेर संपूर्ण महाराष्ट्रात खूप क्रेज आहे, त्याचे फॅन्स भरपूर आहेत, पण सूरजला बिग बॉसच्या घरातला जास्त गेम कळत नाही आहे, थोडासा त्याला उशीर लागतो, त्यामुळे त्याला मी तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं आहे. म्हणजे क्रेज भरपूर आहे, त्याचे फॅन्स भरपूर आहे, परंतु थोडासा गेम खेळायला त्याला समजायला उशीर लागतो, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर संग्राम दादाने त्याला ठेवलं आहे. तर चौथ्या क्रमांकावर जो काही अरबाज पटेल आहे, अरबाज पटेलबद्दल बोलताना संग्राम दादा म्हणाला की अरबाज पटेल सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही खेळतो ते प्रेक्षकांना आणि मलासुद्धा अजिबात आवडत नाही. खरं तर हा रियालिटी शो आहे, अरबाजने रिअल खेळायला वागायला पाहिजे, परंतु तो तसा अजिबात खेळताना दिसत नाही. अरबाज पटेलची फॅन फॉलोविंग जास्त आहे, त्यामुळे मी त्याला चौथ्या क्रमांकावरती ठेवतो. त्यानंतर पाचव्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे संग्राम दादाने जान्हवी किल्लेकरला ठेवलं आहे. आता जान्हवी किल्लेकरबद्दल बोलताना संग्राम म्हणाला की जान्हवी किल्लेकर 5 आठवडे काहीच खेळली नाही, खेळली परंतु ती निगेटिव्ह दिसली. आता 6व्या आठवड्यामध्ये तिने जम्प घेतली, त्यामुळे संग्राम दादाने तिला 5व्या क्रमांकावर ठेवलंय. आता हे संग्राम दादाचे टॉप 5 आहेत, यावरती प्रेक्षक थोडेसे नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं. बरेचसे प्रेक्षक असं सांगतात की संग्राम चौगुले यांनी टॉपवरती सूरजला ठेवायला पाहिजे आणि टॉप 5 मध्ये डीपी दादाला ठेवायला पाहिजे होतं किंवा अंकिताला सुद्धा ठेवायला पाहिजे होतं. जान्हवी किल्लेकर ही टॉप 5 मध्ये अजिबात डिझर्व करत नाही, किंवा अरबाज पटेल सुद्धा टॉप 5 मध्ये नको असे बऱ्याच प्रेक्षकांचं मत आहे, पण अंकिता डीपी दादा यांना टॉप 5 मध्ये ठेवायलाच पाहिजेत होतं आणि सूरजला नंबर 1च्या पोझिशनला ठेवायला हवं होतं असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं मत आहे. पण या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बघा, तुमच्याप्रमाणे संग्राम दादा हा सुद्धा बिग बॉसचा सगळा खेळ पाहून बिग बॉसच्या घरामध्ये गेला आहे, त्याने जे काही अनालिसिस केलं त्या पद्धतीने त्याने ते टॉप 5 ठेवलेले आहेत. कदाचित बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर खेळ खेळत असताना त्याचं मत परिवर्तन होऊ शकतं आणि त्याचे टॉप 5 चेंज होऊ शकतात, ही जरतरची शक्यता आहे. त्याने सध्या जे काही टॉप 5 दिले ते योग्यच आहेत, पण याच्यामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे की तिथे आहे ना कुठेतरी अंकिताला स्थान द्यायला हवं होतं टॉप 5 मध्ये. तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. पण अंकिता ज्या पद्धतीने डबल ढोलकीचा जे काही गेम खेळते ना, तर त्यासाठी कदाचित अंकिताला टॉप 5 मधनं बाहेर काढलं असेल. बघा, कालचा भाऊचा धक्का, इथे जेव्हा भाऊने अरबाजला टार्गेट केलं आणि टार्गेट केल्यानंतर जे काही ड्युटीवरचा जो काही जेवणाचा मुद्दा होता यावरती भाऊ धक्क्यावरनं ब्रेक घेतल्यानंतर
अभिजित आणि अरबाजचं मोठ्या प्रमाणात वाजलं की तू ती दुटी व्यवस्थित करू शकत नाही, अमुक तमुक तुम बरंच काही या दोघांचं वाजलं. त्यानंतर इथे बरेच लोक बोलत होते पण अंकिता ही अगदी शांत बसली होती, ऐकत होती फक्त हे सगळं. अरबाजच्या समोर अंकिता वालावलकर हिचा एक शब्दसुद्धा फुटत नाही, बाकी ठिकाणी अशी तुरु तुरु बोलते पण अरबाजच्या समोर अजिबात म्हणजे अजिबात सुद्धा बोलत नाही. दोन्ही ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न अंकिता वालावलकर करते. कदाचित हेच संग्रामदादाने बघितलं असेल म्हणून तिला टॉप 5 मध्ये अजिबात जागा दिली नाही, ही जर त्याची शक्यता असेल. पण ज्या पद्धतीने संग्रामदादाने त्याच्या मतानुसार जे काही टॉप 5 दिले ते योग्यच होते. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, तुमचे टॉप 5 कोणते आहेत हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.